या एकंदरीत सगळ्या प्रकरणाचे फॉरेन्सिक ऑडिट करण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखा पुणे यांनी निविदा काढली होती, हे खरे आहे काय? आणि सदरील प्रकरणात कमी दराची निविदा मंजूर करण्याऐवजी जास्त दराची निविदा मर्जीतल्या संस्थेला मंजूर केलेली आहे असं निदर्शनास आलेलं आहे, हे खरं आहे का? आणि असल्यास संबंधित अधिकाऱ्याविरुद्ध काय कारवाई करणार, हा माझा पहिला प्रश्न आहे. दुसरा माझा प्रश्न या संदर्भातला असा आहे की BHR प्रकरणामध्ये गुन्हा 25/11/20 रोजी दाखल झाला, असे असताना ज्या धाडी टाकण्यासाठी पोलिसांनी जे हॉटेल बुक केलं होतं ते 23 तारखेलाच बुक केलं होतं आणि 25 तारखेला सदर गुन्हा दाखल होताना 23 तारखेलाच हॉटेल बुक करणं म्हणजे हे पूर्वनियोजित कारवाई त्यांनी ठरवली होती काय? म्हणजेच गुन्हा रजिस्टर होण्यापूर्वी हॉटेल बुक केलं, यावरून सदरील कारवाई ही राजकीय हेतूने प्रेरित आहे असं प्रथम दर्शनी दिसतं, हे खरं आहे का? हा माझा दुसरा प्रश्न आहे. आणि तिसरा माझा शेवटचा प्रश्न असा आहे की या प्रकरणातील विशेष जे काही सरकारी वकील श्री प्रवीण पंडित चव्हाण यांची नियुक्तीबाबत कार्यालयीन टिप्पणीवर एका दिवशी म्हणजे 4/12/2020 रोजी कक्षा अधिकाऱ्यापासून नियुक्ती प्राधिकाऱ्यापर्यंत सर्वांचे एका दिवशी स्वाक्षरी केल्याचं प्रथम दर्शनी दिसतंय, असे असल्यास सदर नियुक्ती राजकीय हेतूने प्रेरित होऊन झालेली आहे काय? माननीय अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे हे प्रकरण जर आपण बघितलं तर हे महाराष्ट्रात घडलंय का बिहारमध्ये घडलंय असं आपल्याला वाटावं अशा प्रकारचं प्रकरण आहे. सन्माननीय सदस्यांनी सांगितली ती वस्तुस्थिती आहे. CID इन्क्वायरी रिपोर्टमध्ये अनेक सुरस आणि चमत्कारिक कथा यात लक्षात आल्या आहेत. जसं त्यांनी उदाहरणादाखल सांगितलं की छापा माराकरता 3 दिवस आधी हॉटेल बुक केलेलं आहे, हॉटेलचं बुकिंग खासगी माणसाने केलेलं आहे, त्या ठिकाणी छापा मारण्याकरता 25 पोलीस चालले आहेत, ज्या जिल्ह्यामध्ये चालले आहेत त्यांना सांगितलेलंही नाहीये. एवढंच नाही तर एकाच दिवशी 1.5 तासाच्या अंतरात पुणे पोलीस स्टेशन, पिंपरी चिंचवड पोलीस स्टेशन आणि पुणे ग्रामीण या तिन्ही पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. ज्या अर्जदाराच्या नावाने गुन्हा दाखल केला आहे किंवा ज्यांनी गुन्हा दाखल केला ज्यांना अर्जदार दाखवलाय ते त्या ठिकाणी उपस्थितच नाही आहेत. आणि एका बयानामध्ये त्यांनी हे सांगितलेलं आहे की मला तर पैसे मिळाले होते त्याच्यामुळे मी गुन्हा दाखल करण्याचं काही कारणच नाही आहे. आणि याच्या फॉरेन्सिक ऑडिट करता आपण जो प्रश्न विचारला तेही खरं आहे की जाणीवपूर्वक एका व्यक्तीला फॉरेन्सिक ऑडिट देऊन अशा प्रकारे टार्गेटेड काम करायचं होतं या दृष्टीने जो सर्वाधिक बोलीचा व्यक्ती होता म्हणजे जो लोएस्ट नव्हता अशाला ते काम त्या ठिकाणी देण्याचं काम झालेलं आहे. एकूणच जर आपण हे सगळं प्रकरण बघितलं तर आपण तिसरी गोष्ट जी सांगितली ती देखील खरी आहे की खालपासनं वरपर्यंत सगळ्या सह्या या एका दिवसात त्या ठिकाणी झालेल्या आहेत. निश्चितपणे पूर्णपणे राजकीय हेतूने प्रेरित अशा प्रकारची कारवाई याच्यामध्ये झालेली आहे. आता हा रिपोर्ट आमच्याकडे आलेला आहे, काही अधिकाऱ्यांचं थेट त्याच्यामध्ये सहभाग दिसतोय. या रिपोर्टवर 1 महिन्याच्या आत कारवाई केली जाईल. तुम्ही चुकीची कारवाई झाली असेल त्याचं समर्थन नाही, पण जे बिचारे या ठिकाणी ज्यांच्या ठेवी आहेत आणि त्या ठेवीदारांना मात्र त्यांना न्याय मिळाला पाहिजेत, त्यांचे पैसे परत मिळाले पाहिजेत आणि ते पैसे मिळवून देण्यासाठी शासन म्हणून काय करणार याचं उत्तर मिळालं तर आनंद आहे अध्यक्ष महोदय. सन्माननीय विरोधी पक्षनेत्यांनी जे मुद्दे मांडले ते दोन वेगळे मुद्दे आहेत. भाईचंद हिराचंद ही जी संस्था आहे याच्यावर कारवाई झाली आणि याचे जे संचालक आहेत 8 वर्ष जेलमध्येच आहेत ते. हा त्यांचा विषयच नव्हता, विषय असा झाला की याच्यावर ही मल्टी स्टेट असल्यामुळे याच्यावर केंद्र सरकारच्या मल्टी स्टेट परवानगीने त्या ठिकाणी अवसायक बसवला आणि अवसायकांनी अवसायाने ती काढायची अशा प्रकारचा विषय होता. आता या अवसायनामध्ये काढत असताना ज्यांचे फिक्स डिपॉझिट असतात
त्यांना ते सेटल करता येतात आउट ऑफ कोर्ट, म्हणजे समजा कोणी त्यांच्याकडनं ते विकत घ्यायला तयार असेल तर, तशा प्रकारची परवानगी त्याला केंद्रीय यांनी दिली यंत्रणेनी, त्यानुसार ते झालं. त्यातल्या सेटल झालेल्या एका महिलेची ही तक्रार आहे की मला तेवढे पैसे मिळाले नाही. पण आता मजेची गोष्ट अशी आहे बघा की पहिले जे 20 लोक आहेत, म्हणजे मी अंदाजे सांगतोय, ज्यांनी सेटलमेंट केले आहे त्यांच्यावर कारवाई नाही केली, 21वा शोधून काढला आणि त्याच्यावर कारवाई केली. आणि आता ती महिलाही म्हणते की माझी सही नाहीये, किंवा ती फॉरेन्सिकमध्ये जुळत नाहीये, किंवा ती एकाच वेळी 3 पोलीस स्टेशनला कशी हजर राहू शकेल. त्याच्यामुळे मुळामध्ये ठेवीदारांना पैसे मिळाले पाहिजे का, मिळालेच पाहिजे, त्याकरताच ही सगळी कारवाई चालली आहे. पण याच्यामध्ये काही लोकांच्या दबावाखाली तत्कालीन जो विरोधी पक्ष होता त्यातल्या एका सदस्याला याच्यात गोवता येईल का? दुरुनही संबंध निघाला नाही, एवढं सगळं केलं, एवढं सगळं केलं, काही संबंध निघाला नाही. एवढंच नाही, मोका लावायचाही प्रयत्न केला त्या सदस्यावर, तोही लावता आला नाही. आणि म्हणून हे जे प्रकरण आहे बघा, असं आहे की महाराष्ट्रामध्ये किमान इतकं आउट ऑफ द वे जाऊन पोलीस कधीच काम करत नव्हते. आणि म्हणून अशा प्रकारे जर काम सुरू झालं तेव्हा तुमचं सरकार होतं, आज आमचं सरकार आहे, आमच्याही करता पोलिसांनी जर असं काम करणं चालू केलं तर महाराष्ट्र महाराष्ट्र राहणार नाही. आणि म्हणून स्पष्ट दबाव दिसतोय, दबावामध्ये जर अशी कारवाई या ठिकाणी होत असेल तर त्याच्यावर कारवाई करावीच लागेल. आणि म्हणून मी सांगितलं की रिपोर्ट आमच्याकडे आलेला आहे, जे कोणी दोषी आहेत 1 महिन्यामध्ये त्यांच्यावर कारवाई केली जाईल. या प्रकरणातील जे जे कोणी आहेत त्या सर्वांची नावा सकट याच सभागृहामध्ये खुलासा झाला पाहिजे. अध्यक्ष महाराज, अध्यक्ष महोदय, असं आहे की ही जी काही रेड झाली ती रेड कशी प्लॅन झाली या संदर्भातलं व्हिडिओ रेकॉर्डिंग मी विरोधी पक्ष नेता असताना या सभागृहातच दिलेला आहे. त्यामुळे मी तुम्हाला हे सांगतो की काहीही झालं तरी याच्यात कारवाई केली जाईल. अध्यक्ष महाराज, यामध्ये कोणाचा रोल किती आहे हे आताच आमच्याकडे त्याचा अहवाल आलाय, त्याच्यामुळे कोणाचा रोल किती आहे ते असर्टन करावं लागेल, त्यानंतर कारवाई करावी लागेल. मी तुम्हाला आश्वस्त करतो की रोल असर्टन करून आवश्यकता असेल तर सस्पेन्शनची कारवाई केली जाईल. की ही तपास करत असताना हा ज्यांचा तपास केला तो सेंट्रल गव्हर्नमेंटचा होता, त्या गव्हर्नमेंटचा रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून एक तर केंद्र सरकारची परमिशन घेतली का, दुसरं हा आर्थिक बाबीशी निगडीत गुन्हे दाखल करण्यापूर्वी महाराष्ट्र मुख्यालयाच्या स्थायी आदेशानुसार वरिष्ठाची रीतसर परवानगी घ्यावी लागते, ती घेतली होती का? आणि नाही, या गुन्हा दाखल परवाने परवानगी जर नसेल घेतली तर नाही घेतली, ही गोष्ट खरी आहे का? होय, अध्यक्ष महोदय, कुठलीही परवानगी घेतली नव्हती. औसा एकावर कारवाई करण्याकरता केंद्र सरकारच्या रजिस्ट्रारची परवानगी घेणं गरजेचं होतं, तीही परवानगी घेतली नाही. हेडक्वार्टरची परवानगी घेणं गरजेचं होतं, तीही परवानगी घेतली नाही. त्यामुळे कुठलीही परवानगी घेतलेली नाही, थेट स्वतःच्या स्तरावर कारवाई झालेली आहे. आणि या षड्यंत्र मागे कोण होता आणि कोणी का नेता असे ना, कोणी का अधिकारी असे ना, त्यांच्यावर तात्काळ कारवाई झाली पाहिजे, त्यांना जेलमध्ये टाकलं पाहिजे. मी आपल्या माध्यमातून सदस्यांना या ठिकाणी आश्वस्त करतो, कारवाई ही केलीच जाईल. आमच्याकडे नुकताच या ठिकाणी अहवाल आलेला आहे, या अहवालामध्ये जे जे दोषी निघतील त्यांच्यावर सस्पेन्शनचीही कारवाई केली जाईल. की आपण या संबंधित अधिकाऱ्यांना बडतर्फ करणार का? अध्यक्ष महोदय, अशा केसमध्ये थेट बडतर्फ करता येत नाही, पण सस्पेन्शनची कारवाई केली जाईल. आणि मी आपल्या लक्षात आणून देतो की यातल्या ज्या मधल्या कडी आहेत त्या जे व्हिडिओ फुटेज या सभागृहात मी दिलं होतं ज्याच्यावर सीबीआय इन्क्वायरी करते त्याच्यामध्ये ते आलेलं आहे.
कारण हा एवढ्यापुरतं मर्यादित नाही आहे. हे जे प्लॅनिंग तिथे केलं होतं त्या प्लॅनिंगचा एक भाग काय होता, तर ही रेड मारताना तेव्हाचे सदस्य आणि आताचे मंत्री गिरीश महाजन यांच्या विरुद्ध पुरावे तिथे प्लांट करा असं त्या व्हिडिओमध्ये आलेलं आहे. त्याच्यामुळे त्याची इन्क्वायरी सेपरेटली सीबीआय करते आहे आणि याची इन्क्वायरी आपण करतो. मी तुम्हाला एवढंच आश्वासित करतो की कुठल्याही परिस्थितीत अशा प्रकारे राजकीय हस्तक्षेपाने राजकीय आशीर्वादाने पोलीस जर हो नक्की बिल्कुल जेलमध्ये टाकू, जर राजकीय हस्तक्षेपाने एखाद्या सदस्याला खोट्या गुन्ह्यात टाकण्याचा प्रयत्न करत असतील त्या पोलिसांना जेलमध्ये देखील टाकायला मी मागे पुढे पाहणार नाही. तेही शोधून काढतो त्याचे 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 मास्टर माइंड कोण हे शोधून काढणार. त्या तपासाची काय स्थिती आहे आणि ही कारवाई जी काही कारवाई आहे याला कुठल्याही परिस्थितीमध्ये कालमर्यादा निश्चित करावी. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्यांनी सांगितलं ती वस्तुस्थिती आहे, त्यांना खंडणी मागण्यात आली होती, त्या संदर्भात तक्रार झाली, त्याचं ऑडिओ रेकॉर्डिंग मिळालं, त्या आधारावर कारवाई झाली, संबंधिताला अटक देखील करण्यात आली, त्यामुळे आता ती केस देखील त्या ठिकाणी चाललेली आहे. आणि या केसमध्ये मी जसं सांगितलं 1 महिन्यामध्ये सगळी कारवाई मी पूर्ण करतो.